त्याच्यानंतर चिंचवड आणि आपल्या कसब्याची निवडणूक झाली. कसब्यामध्ये तर 28 वर्ष भाजपचा बालेकिल्ला, परंतु तिथं महाविकास आघाडीनं एकोप्यानी निवडणूक लढल्यानंतर तिथं रवींद्र धंगेकरांच्या सारखा महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं निवडून येतो, 28 वर्षांनी तिथं पराभव होतो, तो अतिशय आताच्या राज्यकर्त्यांना सरकारवरल्या लोकांना ते झोंबलेलं आहे. ह्या अर्थसंकल्पामध्ये वारंवार घोषणा जरी झालेल्या असल्या तर महागाई प्रचंड वाढतीये, बेरोजगारी वाढतीये, कायदा सुव्यवस्था अडचणीत आलेली आहे, अनेक ठिकाणी पोलिसांच्यावर सल्ले सुरू झालेले आहेत, लोकांच्या मध्ये अतिशय नाराजी आहे. तरुणांना कुठल्याही प्रकारे 75,000 नोकऱ्या द्यायचं त्यांनी कबूल केलेलं होतं, ते अजून कुठं सुरू होईना. त्याच्यामध्ये आता नवीन मुद्दा पुढे आलेला आहे, ते पेन्शनचं, जुनी पेन्शन योजना, तोही मुद्दा कामगार आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये, कांदा माझा, हरभरा, द्राक्ष, आंबा, संत्रा, केळी ह्याची काय अवस्था आहे, बाकीच्या कापसाची काय अवस्था आहे, दराची काय अवस्था आहे, अशा प्रकारचे अनेक समस्या, अनेक प्रश्न हे आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून उभे आहेत. आणि ह्याच्यातनं एक महाविकास आघाडी बळकट करण्याचं काम, त्याच्यातून एक तरुणांच्या मध्ये, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, आपल्या सहकाऱ्यांच्या मध्ये एक उत्साह द्विगुण करण्याचं काम, आणि ह्याच्यातनं आपल्यामध्ये सगळ्यांच्यात एकोपा निर्माण करण्याचं काम, ह्या खरी ह्याच्या पाठीमागची कल्पना आहे. म्हणून तुम्हाला इथं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. गेल्यावर आता तुमच्या बैठका त्या त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजेत, सगळ्यांनी एकत्र बसून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. अंबादास दानवे यांनी घेतला, आजच मला सतीश चव्हाण सांगत होते, म्हणजे तिथं सुरुवात झालेली आहे. आम्ही आमदार सगळे इथं बोलवले नाहीत, कारण सभागृहात कामकाज चाललेलं आहे, डिमांड्सवर चर्चा चाललेली आहे, त्याच्यामुळे आमदारांची बैठक आम्ही वेगळी तिथं महाविकास आघाडीची घेऊ. पण आपण सगळ्यांनी मला एक सांगा, गडचिरोलीत कोण आलं त्यांनी हात वर करा, गडचिरोली बर बस हात वर उठो, उठतो उठ कशाला, उठायचं काम तिकडं करूया. चंद्रपूर फारच कमी आले, चंद्रपूर बर. त्याच्या संदर्भामध्ये नागपूर, हा नाही, वर पण बघतोय, खाली पण बघतोय, मधी पण बघतोय. त्याच्यामध्ये अमरावती ठीक आहे, आपल्याला बरंच का. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, नाशिक, सातारा बर, इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नाशिक डबल झालं, रवींद्रला बघितल्यामुळे डबल डबल बोललो जरा. अहमदनगर ओके, होय बाबा होय, इथं आला तसं तिथं लय मोठी सभा करा म्हणजे झालं. मित्रांनो, आता सगळी नावं 36 घेत नाही, कारण उद्धव ठाकरे साहेब पण आलेले आहेत, बाकीचे पण मान्यवर मार्गदर्शन करण्याच्या करता आलेले आहेत, परंतु साधारण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगितलेली आहे. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे 5 विधान परिषदेच्या जागांच्या निकालावरून सिद्ध झालेलं आहे. शिक्षक मतदारसंघात, पदवीधर मतदारसंघात, पदवीधरांच्या मनात ह्या सरकारच्या बद्दल काय आहे ते मतपेटीद्वारे आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच पद्धतीनं शिक्षकांच्या मनात काय आहे तेही आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर चिंचवड आणि आपल्या कसब्याची निवडणूक झाली, कसब्यामध्ये तर 28 वर्ष भाजपचा बालेकिल्ला, परंतु तिथं महाविकास आघाडीनं एकोप्यानी निवडणूक लढल्यानंतर तिथं रवींद्र धंगेकरांच्या सारखा महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं निवडून येतो, 28 वर्षांनी तिथं पराभव होतो, तो अतिशय आताच्या राज्यकर्त्यांना सरकारवरल्या लोकांना ते झोंबलेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते पण खडबडून जागे झालेले आहेत.